सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा विभागाचं काम ठप्प. नव्या 4000 योजनांना मंजुरी नाही. काम सुरू असलेल्या 2500 योजना ठप्प. निधी अभावी पाणी पुरवठा विभागात कामच नाही. राज्यात सुरू असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेला केंद्र सरकारकडून 50% तर राज्य सरकारच्या हिस्स्याचे 50% असा निधी मिळायचा. त्यामुळे दरवर्षी राज्याला ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारकडून 800 कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून 800 कोटी असे एकूण 1600 कोटी रुपये मिळायचे. मात्र केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर राज्यातील योजनांना निधी देणं केंद्रानं बंद केलंय. 2015-16 या वर्षात केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्राकडून निधी मिळाला नाही. पर्यायानं राज्यातील पाणी पुरवठा योजनांची कामं हाती घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मागील जवळपास 6 महिन्यांपासून पाणी पुरवठा विभागाचं कामच ठप्प झालंय. या विभागाला कामच उरलेलं नाही. पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील 150 ते 200 गावांची यादी करून अशा गावांचा पाणी पुरवठा कृती आराखडा तयार केला जायचा आणि या गावांची पाणी समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून आतापर्यंत निधी उपलब्ध करून दिला जायचा. प्रति माणशी 40 लिटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी पुरवठा असणाऱ्या गावांची दरवर्षी यादी करून त्या गावांमध्ये प्राधान्यानं ग्रामीण पाणी पुरवठा योजना राबवली जात होती. मात्र केंद्र सरकारनं निधीच दिला नसल्यानं आणि राज्य सरकारनंही निधी दिला नसल्यानं मागील 6 महिन्यांपासून पाणी पुरवठा विभागानं एकही नवी योजना मंजूर केलेली नाही. तसे स्पष्ट आदेशच खात्याच्या सचिवांनी काढलेत. त्यामुळे दरवर्षी मंजूर होणाऱ्या जवळपास 4000 गावांच्या नव्या पाणी पुरवठा योजना मंजूरच झालेल्या नाहीत. एकीकडे कोणतीही नवी योजना मंजूर नसताना यापूर्वी मंजूर केलेल्या आणि काही अर्धवट काम झालेल्या 2500 योजनाही निधी अभावी रखडल्यात. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेला निधी नसल्यानं सरकारनं मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र सर्व सोपस्कार पार पडून ही योजना सुरू व्हायला आणि या योजनेला निधी मिळायला अजून वर्ष तरी उलटणार आहे. त्यामुळे राज्यातील काही योजना मार्गी लावायच्या असतील आणि काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकारनं तातडीनं किमान 1000 कोटी रुपयांचा निधी देण्याची आवश्यकता आहे. आपल्या मतदारसंघातील नवीन ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळावी किंवा या योजनांना निधी मिळावा म्हणून अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी सध्या याच मंत्रालयातील पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यालयाचे उंबरठी सुचवत आहेत. मात्र पोकळ आश्वासन देण्यापलीकडे पाणी पुरवठा मंत्र्यांच्या हातात काहीच नाही. कारण या योजनांना निधीच नाही तर या योजनांची कामं सुरू कशी करायची असा प्रश्न पाणी पुरवठा मंत्री आणि या विभागाला पडलाय. दुष्काळाच्या तोंडावर या योजना बंद असल्यामुळे अनेक गावांचे तोंडचं पाणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.